समुद्र, आणि तोही थंडीच्या दिवसांमध्ये मस्तपैकी संध्याकाळी समुद्रावरून येऊन बसायचं हा एक आनंद खूप वेगळा आहे. पण घरी गेल्यानंतर थंड वातावरणात काहीतरी छान छान गरमागरम चटपटीत खायला जर मिळालं तर बरोबर आहे. मला खात्री आहे मंडळी की ज्यावेळेला तुम्ही घरी जाता त्यावेळेला तुम्हाला देखील हाच अनुभव घ्यावासा वाटतो की आज माझ्या घरी काय बनवलेलं असेल. तर अगदी सोपं आहे, ज्यावेळेला समुद्रावरनं तुम्ही घरी जाल त्यावेळेला वाटेमध्ये मार्केटमध्ये म्हणजेच भाजी मार्केटमध्ये जा, कंदमुळं विकत घ्या. मग त्याच्यामध्ये रताळी असतील, त्याच्यामध्ये सुरण असेल, त्याच्यामध्ये कंद कणक असेल, अशी सगळी कंदमुळं छानपैकी घ्यायची. घरी जायचं, त्याला जसं आपण चिकनला किंवा नॉनव्हेज स्टार्टर्सला मॅरिनेट करतो तसाच मसाला थोडंसं आपण जर घेतलं तर दही घ्या, त्याच्यामध्ये मसाले टाका, त्या थोडंसं स्पायसी वाटत असेल तर स्पायसी करा, छान लिंबू पिळा, आणि हा सगळा मसाला ह्या कंदमुळांना लावून मस्तपैकी तव्यावरती छानपैकी असे कोळसे गरम करून घ्या. स्टिक्सला ही कंदमुळं छान मसाला लावलेली लावा आणि मग कोळसावरती भाजून घ्या. मंडळी खूप छान मजा येते बरं का, कारण हा प्रयोग मी नेहमी करतो. कारण मी स्वतः जरी नॉनव्हेज उत्तम बनवत असलो तरी मी स्वतः शाकाहारी खातो, आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला आमच्या घरी नॉनव्हेजचा बेत असतो स्टार्टर्सचा लज्जतदार खाण्याचा, आणि तोही थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम लज्जत खाण्यासाठी त्यावेळेला मी हे सगळे प्रयोग करतो. आणि मला खात्री आहे की ज्या वेळेला मी हे सगळे व्हेजिटेरियन पदार्थ करतो त्यावेळेला जरा जास्तच प्रमाणात करतो. याचं कारण नॉनव्हेज खाणारे देखील मी बनवलेला व्हेजचा प्रकार जरूर खातात आणि बहुधा जास्तच खातात. त्यामुळे तुम्ही देखील हा प्रयोग नक्की करून पहा, कारण कंदमुळं थंडीच्या दिवसांमध्ये खूप ताजी ताजी येतात, छान वाटतात. आणि ज्यावेळेला आपण ही कंदमुळं खातो त्यावेळेला मसालेदार लज्जतदार चटपटीत अशी ही कंदमुळं खाताना आपल्याला आपण कंदमुळं खातो आहे असं अजिबात जाणवणार नाही, तर चटपटीत असा हॉटेलमधल्यासारखा किंवा रेस्टॉरंटमधल्यासारखा एक स्टार्टरचा प्रकार खातो आहे का असं आपल्याला एक फिलिंग येतं. त्यामुळे मी पटकन आता समुद्रावरनं निघणार आहे थेट बाजारामध्ये जायला. बाजारामधनं काही कंदमुळं घेणार आहे आणि घरी जाऊन ती मॅरिनेट केल्यानंतर रात्री मस्तपैकी गरमागरम लज्जतदार स्पायसी ही कंदमुळं मी थोडीशी कोळशावरती शेकून खाणार आहे. तुम्हाला यायचं असेल तर घरी या, मी बनवून ठेवतो. पण तुम्ही तुमच्या फॅमिलीसकट हे घरी जरूर करा, कारण काय होतं की ह्याच्यामुळे आपली फॅमिली युनिटीमध्ये येते आणि आपण हे सगळं करण्यामध्ये एकत्रितपणामध्ये सगळेजणं हात कामाला लागतो आणि मग मजा येते ती कंद खाण्यासाठी. त्यामुळे जरूर हा प्रयोग करा. वाट पाहतो आहे तुमच्या प्रतिक्रियांची. हा व्हिडिओ कसा वाटला त्या जरूर मला इनबॉक्समध्ये कमेंट करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेफ तुषार प्रीती देशमुख, धन्यवाद.